गुलगुला, तू आज कोणत्या विचारात बुडून गेला आहेस? पिकू, मी हा विचार करत होतो की जुन्या काळापासून लोक घरापासून दूर शेतात शौचालयासाठी जात असत. शौचालय तर घरापासून दूर असेल तरच ते चांगलं आहे. मग सांग, आतापर्यंत उघड्यावर शौच केल्यामुळे कोणी आजारी पडलं आहे का? उघड्यावर शौच करण्याने तीच घाण आपल्या आजूबाजूला पसरते आणि बरेच आजार पसरतात. हो ना शंभू काका, आपण वयाने मोठे आहात, तुम्हीच समजवा त्याला. खरच बेटा, या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे. उघड्यावर शौच केल्याने आजार पसरतात, तीच घाण आपल्या परिसरात जमिनीत आणि नद्यांमध्ये पसरते आणि नद्यांचं तेच पाणी जेव्हा पिण्यासाठी आणि घरगुती कारणांसाठी वापरलं जातं तेव्हा ते आपल्या आरोग्यास घातक ठरतं. म्हणूनच मी म्हणतो की शौचासाठी आपल्या घरातील शौचालयाचाच वापर केला पाहिजे आणि नेहमी फिल्टरचं शुद्ध पाणी प्यावं. माझं नाव संगीता सुनील सूर्यवंशी. मी अन्नपूर्णातर्फे लोन घेतलेलं आहे. मला संडास बाथरूमसाठी खूप जरुरी होतं. अन्नपूर्णा फायनान्सने मला लोन दिलं, मी यांची आभारी आहे. आणि आता मी माझ्या घरामध्ये माझी मुलं, माझे पती असे आम्ही सर्वजण त्याचा वापर करतो आहे. पाण्याचा सुद्धा वापर करतो आहे आम्ही. त्याच्या बेसिनपाशी हँडवॉश वगैरे ठेवलेलं आहे. हे कोरोनासाठी आम्ही आमच्या पद्धतीने वापरतो आणि आम्हाला त्याच्याहून खूप छान वाटते. हे संडास बाथरूम आमच्या घरामध्ये, पाणी आमच्या घरामध्ये आहे. आम्ही अन्नपूर्णा फॅमिलीचे आभारी आहे. नमस्कार, मी मीरा गोरखनाथ कसबे, राहणार हो तालुका केज, जिल्हा बीड. संपदा वाथर यांच्याकडून आम्ही संडास बाथरूमसाठी कर्ज घेतलं. आम्ही संडास बाथरूम बांधलं. छोटे छोटे अगोदर आम्हाला खूप त्रास होत होता, बाहेर बाथरूमला जावं लागत होतं आम्हाला. आणि माझे लहान लहान मुलं आहेत, त्यांना पण आम्ही हाताला तोडून घेऊन जात होता. खूप खूप त्रास होत होता. आता बाथरूम बांधल्यापासून आम्हाला काही सुद्धा त्रास नाही. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काहीच त्रास नाही. आणि आम्ही आंघोळ पण बाहेर करत होता, म्हणजे असं उघड्यावर करत होता, ती पण आम्ही बांधून घेतलं. आता काही सुद्धा त्रास झाले आणि आम्ही बाथरूमहून आल्यानंतर स्वच्छ हात देऊन सगळे आमचा परिवार हात घेऊन स्वच्छ धुऊन आम्ही काळजी घेतात आमची स्वतःची. आणि संपदा वाटर यांचे खूप खूप आभार मानते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ताईने आम्हाला शौचालय बांधण्यासंदर्भात माहिती दिली. मग आमच्या घरी आम्ही कर्ज काढून शौचालय बांधलं आणि त्याबरोबरच आम्ही पाण्याचं फिल्टर पण विकत घेतलं. शौचालय बांधल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आज आम्हाला बाहेर जावं लागत नाही. संसर्गजन्य रोगांपासून आता आम्हाला कसलीही भीती नाही. जर आम्ही बाहेर जात असतो तर वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कातून आम्हाला कोरोनाची भीती राहिली असती आणि माझ्या परिवारामध्ये सुद्धा त्याचा प्रसार झाला असता. आज वॉटर फिल्टरमुळे माझ्या घरचं पाणी सुरक्षित आणि साफ आहे. आज आम्ही साफ पाणी पितोय त्यामुळे माझा परिवार सुरक्षित आहे. आता आम्हाला बाहेर मुळीच जावं लागत नाही. सगळा परिवार शौचालयाचा वापर करतो आणि शुद्ध पाणी पितो. आता मला पाण्यासाठी बाहेर नळावर पण जावं लागत नाही. वॉटर फिल्टरमुळे आणि शौचालयामुळे मला आणि माझ्या परिवाराला खूप सुविधा मिळाली. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि water.org यांची मी खूप आभारी आहे. त्यांच्यामुळेच मला शौचालय आणि वॉटर फिल्टरची सुविधा मिळाली. पुन्हा खूप खूप आभार. अच्छा, म्हणजे शौचालय आणि शुद्ध पाणी इतकं महत्वाचं आहे. हो, एवढंच नाही, नवीन शौचालयांच्या बांधकामासाठी तसेच जुन्या शौचालयांचं नूतनीकरण व पाण्याचे फिल्टर इत्यादीसाठी या समूहाकडून कर्जही मिळतं. अरे वा, तर खूपच महत्वाची माहिती दिलीत तुम्ही.